शेतीच्या वादातून तिघांना जखमी केल्याचे तसेच सिनी स्टाईल चारचाकी टाटा हेरियरवर ट्रॅक्टरने धडक देऊन मोडतोड केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे घडली आहे। श्रीगोंदा येथील बापू माने यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संतोष भोंडवे प्रवीण कुरुमकर यांच्यासह सात जणांविरुद्ध फिर्याद दिली असून जीवे मारण्याचा प्रयत्न होऊनही या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून देखील कारवाई न केल्याच्या निषेधार्थ बापू माने 8 मे रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा तसेच 9 मे रोजी नगर येथे उपोषणाला बसण्याचा इशारा माने यांनी दिलाय। यावेळी बापू माने यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे। तर माने यांनी सांगितलं की यापूर्वी देखील मोजणी वेळी भांडण झाली होती, त्यावेळी देखील राजकीय वरदहस्तामुळे कारवाई झाली नाही। आताही आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्ट दिसत असताना पोलीस मात्र कुठलीच कारवाई का करत नाहीये असा सवाल देखील बापू माने यांनी उपस्थित केलाय। तर जमिनीच्या वादातून अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न आणि चारचाकी वाहनावर ट्रॅक्टर चालवून सिने स्टाईल दहशतीची घटना श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे घडली असून या प्रकरणी बापू माने यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। मी बापू माने, मी श्रीगोंद्यातून माझ्या ऑफिसमधून प्रतिक्रिया देत आहे। श्रीगोंदा पासून लिंपणगाव हे 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे। मी तिथं शेतजमीन अशोक जयवंत होळ यांच्याकडनं 236 गट नंबरपैकी 66 गुंठे क्षेत्र घेतलेलं आहे। त्या क्षेत्रात अनाधिकृतपणे घुसण्याचा कार्यक्रम भोंडवे कुटुंब व कुरुमकर कुटुंब हे करत आहे। वारंवार माझी सरकारी मोजणी त्यांनी हकलून लावली, त्याच्यानंतर पोलीस प्रोटेक्शन असताना त्याच्यात मला हल्ला केला, मारलं, माझ्या मुलाला मारलं। अशोक होळ यांना जातीवाचक शिवीगाळी केली आणि त्याचा आय विटनेस म्हणून मी आहे। तर मला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी काल 3 तारखेला त्यांनी केला होता, तर मी कसाबसा त्यातून वाचलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय अशी गोष्ट झाली की मी त्या लिंपणगाव शेतात मी गेलो होतो माझ्या जमिनीत पाहणी करण्यासाठी, तिथं अतिक्रमण चाललंय का काय। तर तेवढ्यात समोर संतोष माणिक भोंडवे हा प्रवीण कुरुमकर याच्या सांगण्यावरनं आणि बापू कुरुमकर यांच्या सांगण्यावरनं ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्नाच्या दिशेने माझ्याकडे स्पीडने ट्रॅक्टर आणला आणि त्या जमिनीच्या शेजारी खदान होती, त्या खदानीत मी उडी मारली म्हणून मी वाचलो। आणि मग मी खदानीत उडी मारल्यामुळे तो ट्रॅक्टर माझ्या मुलाकडं व माझ्या भावाकडं वळवला। त्या टायमाला मी पटक्यास माझ्या मोबाईल खिशातला काढून ते चित्रीकरण केलं, व्हिडिओ काढला आणि त्याच्यातून माझा मुलगा आणि भाऊ वाचला। नंतर आम्ही सापडलो नाही म्हणून त्याचा राग माझ्या टाटा हेरियर गाडीवर इतक्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे, ते पाहिल्यानंतर असं दिसन की नेमकं भाऊ आम्ही सापडलो असतो तर आमचे काय हाल झाले असते हे त्या गाडीवरनं दिसून येत आहे। मग तेच त्या गाडीवरनं दिसून आणि मग मी स्वतः शूटिंग काढताना पाठीमागून माझ्यावर परत हल्ला झाला 2 मोटरसायकलवरनं, माझ्या मुलावर, माझ्यावर आणि माझ्या भावावर। तिथं माझी शूटिंग बंद पडली। नंतर मी कसाबसा ते त्यांना धकाबुकी करून आम्ही श्रीगोंदा रोडने पळत सुटलो। पळत सुटल्यानंतर एका साईडने ट्रॅक्टरचा पाठलाग करत होता आणि एका साईडने मोटरसायकल। मध्ये जे आलेले लोक होते त्यांनी आम्हाला बचाव करत होते। मध्ये आधी मोटरसायकली उभा राहायच्या तर त्याच्या आडोशाने मी वाचत गेलो। अचानक एक मित्र बारामतीवरून तिकडनं येत होता, स्विफ्ट गाडी होती त्यांची आणि त्या स्विफ्ट गाडीमध्ये मी, माझा मुलगा आणि माझा भाऊ त्याच्यामध्ये बसलो नशी, आमचा तिथं खून झाला होता। आणि हे सगळं राजकारणातून घडतंय हे स्पष्ट झालेलं आहे, कारण की तिथं ह्याच्या अगोदर काही राजकीय पुढारी, काही राजकीय लोक येऊन गाठी भीटी घेतात त्या लोकांचे। माझ्या मुलाला इतकं लागलं तरी, काल इतका हल्ला झाला तरी पण जे राजकीय पुढारी आम्हाला भेटायला आलेले नाही ह्याचा अर्थ त्याच्यात मोठा राजकीय। प्रतिनिधी मुस्ताक पठाण, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहमदनगर।